खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका, ड्रेस मटेरियल, लेगिंग्स, जीन्स, शर्ट, कुर्ती यांसारख्या खरेदीवर अविश्वसनीय ऑफर्स, सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, तर मग चला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरेला। महाराष्ट्रात पुन्हा युतीचे सरकार येणार व अजितराव घोरपडे सरकार हे मंत्री असणार, म्हणूनच तासगाव कवटे महांकाळ मतदारसंघातून अजितराव घोरपडे सरकारांना विजयी करा असे आवाहन कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदे यांनी कवटे महांकाळ येथील भाजपा, शिवसेना व मित्रपक्षाचे उमेदवार अजितराव घोरपडे यांच्या प्रचारसभेत बोलत होते। सौदे पुढे म्हणाले, महाराष्ट्रात येणाऱ्या काळात भाजपा व शिवसेना हे दोनच पक्ष असणार आहेत। महाराष्ट्रात युती सरकारने राज्याच्या विकासासाठी प्रयत्न केले आणि पुढेही सबका साथ सबका विकास हे धोरण ठेवून काम करणार हे निश्चितच आहे। अजितराव घोरपडे सरकार हे माझे मित्र असून मी त्यांना जवळून ओळखतो। त्यांच्या कामाची शैली व कवटे महांकाळच्या विकासासाठी असणारी धडपड हे मला कायम आकर्षित करत आले आहे। ताकारी महिषाळ टेंबू या योजनेचे शिल्पकार व कवटे महांकाळ तालुक्याचे दुष्काळाचे कलंक पुसून टाकण्याचे प्रयत्न अजितराव घोरपडे सरकारांनी युतीच्या काळातच केले, म्हणूनच आज या भागात पाणी खेळताना दिसतंय। काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असताना ताकारी महिषाळ टेंबू या योजनेची कामे ठप्प झाली, फक्त नारळ फोडून श्रेय घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला। आता पुन्हा या भाजपा शिवसेना युती सरकारचे रखडलेले ताकारी महिषाळ टेंबू योजना पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे। ताकारी महिषाळ टेंबू योजनेचे शिल्पकार अजितराव घोरपडे सरकार यांना या निवडणुकीत भरघोस मताने निवडून द्या, तेच या योजनेचा शेवट करणार हे सत्य आहे। अजितराव घोरपडे सरकार म्हणाले, या तालुक्याचे जनसामान्य प्रश्न व या मतदारसंघाचा विकास करणे हे माझे स्वप्न आहे। युतीच्या काळात सुरू झालेली ताकारी महिषाळ टेंबू योजना याला खऱ्या अर्थाने कोणी न्याय देईल तर ते युतीचे सरकार हेच असेल व महाराष्ट्रात पुन्हा युतीचे सरकार येणार असून ताकारी महिषाळ टेंबू योजना या सरकारच्या काळातच पूर्ण होऊ शकेल। या भागातील शेतकरी वर्गाला व मतदारसंघातील सर्वांगीण विकास हे ध्येय बाळगून मी या निवडणुकी रिंगणात उतरलो आहे व मतदारसंघातील जनता भूलथापांना बळी न पडता मला संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। यावेळी ढालगाव विभागाचे नेते चंद्रकांत हाके, हयुम सबनुकर आदींनी महायुतीचे उमेदवार यांना निवडून देण्याचे आवाहन केले। राज अहमद मणेर, 7 स्टार न्यूज, ढालगाव।